नमस्कार, मी भास्कर मात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन। आपणास माहित असेल की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गृहनिर्माण संस्थेला एनएटॅक्सच्या नोटीस यायला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातले सगळे जे फेडरेशन आहेत, पुणा फेडरेशन असेल, मुंबई फेडरेशन असेल, नवी मुंबई फेडरेशन असेल, ठाणा फेडरेशन असेल, ह्याने जनहित याचिका त्या एनएटॅक्सबद्दल दाखल केलेली आहे। आणि एनएटॅक्स म्हणजे काय आणि त्या जनहित याचिका आम्ही का दाखल केली त्याबद्दल आज आपणास माहिती देण्यासाठी श्रीप्रसाद परब सरांना आपण आज आमंत्रित केलेलं आहे। तरी मी श्रीप्रसाद परब सरांना विनंती करतो की त्याने आजच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करावं। धन्यवाद मात्रे साहेब। आणि आपला आज जो विषय आहे नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स, आपल्याला ह्या नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्सचा विषय जर संपूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर मग आपल्याला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 शिरकाव करावा लागेल आणि त्याच्या काही प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतील। सुरुवातीला फक्त आपण जो उल्लेख केलेला आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड असं म्हटलेलं आहे, कुठेही ॲक्ट असं म्हटलेलं नाही आहे। आपल्याला माहिती आहे की ॲक्ट जिथे असतात तिथे एक्झॉस्टिव्ह प्रोव्हिजन नसतात आणि महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक जलूभाईची जी जजमेंट होती त्या जजमेंटमध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचा उल्लेख करताना सांगितलं होतं की टोटल रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन्स आणि रिकव्हरी ऑफ लँड रेव्हेन्यू हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्णपणे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 कव्हर केलेला आहे। त्यानंतर ह्या प्रोव्हिजनमध्ये शिरकाव करताना आपल्याला हे कळलं की कोड असं संबोधलेलं आहे आणि कोड म्हणजे प्रोव्हिजन्स जे आहेत त्या कम्प्लीट एक्झॉस्टिव्ह आहेत रिगार्डिंग रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन आणि रिकव्हरी ऑफ लँड रेव्हेन्यूमध्ये। मग ह्यामध्ये पहिली प्रोव्हिजन जी आपल्याला पाहावी लागेल ती आहे की एक्झेम्प्टेड कोणाकोणाला केलेला आहे, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स हा विषय जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला जर नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स लेव्ही करतात मग असे कुठले लँड्स आहेत ज्यांना नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्सनी एक्झेम्प्ट केलेलं आहे, तर मग त्यासाठी सुरुवातीला सेक्शन 2 जे डेफिनेशन क्लॉजेस आहेत त्या डेफिनेशनमध्ये ॲलिनेटेड लँड असा एक डेफिनेशन दिलेला आहे सेक्शन 2 सब क्लॉज 2 मध्ये। आणि ॲलिनेटेड लँड असं जिथे म्हटलेलं आहे तिथे असं सांगितलेलं आहे की ॲलिनेटेड लँड म्हणजे जिथे स्टेट गव्हर्नमेंटनी आपले रेव्हेन्यू कलेक्शनचे अधिकार जे आहेत ते फॉरगो केलेले आहेत अशा ज्या लँड्स आहेत त्याला ॲलिनेटेड लँड्स असं संबोधलेलं आहे। आणि मग ह्याचं विपरीत जर आपण घेतलं की अनॲलिनेटेड लँड्स म्हणजे मग कुठल्या, तर मग अनॲलिनेटेड लँड्स म्हणजे जिथे स्टेट सांगतं की रेव्हेन्यू कलेक्शन्सचे अधिकार आमचे अबाधित आहेत असे जे लँड्स आहेत त्याला अनॲलिनेटेड लँड्स असं संबोधलेलं आहे। पण मग ॲलिनेटेड आणि अनॲलिनेटेड लँड्स हा जो दोन विषय आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर म्हणजे मग ॲलिनेटेड लँड्स असा कुठला प्रकार आहे की जिथे स्टेट गव्हर्नमेंटने आपले राईट्स फॉरगो केलेले आहेत। मग आपण पूर्वी असे शब्द काही ऐकले असतील की वतन लँड्स आहेत किंवा इनाम लँड्स आहेत, मग हे लँड्स आहेत तिथे रेव्हेन्यू कलेक्शनचे अधिकार जे आहेत ते स्टेटने फॉरगो केलेले आहेत। मग आपल्याकडे कोकणामध्ये जर आपण बघितलं तर तिथे देवस्थान लँड्स आहेत, मग देवस्थान लँड्स ह्या ॲलिनेटेड लँडच्या कॅटेगरीमध्ये असतात, मग तिथे रेव्हेन्यू कलेक्शनचे जे अधिकार आहेत मग भले ते ॲग्रिकल्चरल रेव्हेन्यू कलेक्शन असो की नॉन ॲग्रिकल्चरल रेव्हेन्यू कलेक्शन असो ते रेव्हेन्यू कलेक्शनचे अधिकार जे आहेत ते संपूर्णपणे देवस्थानला असतात, स्टेट गव्हर्नमेंट तिथे आपले राईट्स जे आहेत ते फॉरगो केलेले आहेत। मग हे ॲलिनेटेड लँड्स आणि अनॲलिनेटेड लँडची कॅटेगरी झाली। ज्यावेळेला आपल्याला नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्सचा विषय बघायचा असेल त्यावेळेला अजून एक असं एक डेफिनेशन आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल जेणेकरून आपण आतमध्ये जाऊन त्याचा शिरकाव करून काय प्रोव्हिजन्स आहेत ते पाहू शकू। मग गावठणची जी प्रोव्हिजन आहे किंवा विलेज साईट असं म्हटलेलं आहे सेक्शन 2 सब क्लॉज 10 तिथे असं सांगितलेलं आहे व्हॉट इज गावठण ऑर विलेज साईट म्हणजे काय। मग गावठण ऑर विलेज साईट मीन्स अ लँड विच इज इन्क्लुडेड विद इन द साईट ऑफ विलेज टाउन सिटी असं तिथे दिलेलं आहे ॲज डिटरमाइंड अंडर सेक्शन 122। मग गावठण ऑर विलेजचा अर्थ काय की पूर्वी ज्या ठिकाणी गावं म्हणजे जिथे लोकं ऑलरेडी पूर्वी राहत होती रेसिडेन्शियल गावं जिथे ऑलरेडी होती आणि मग त्या ठिकाणी जी जो एरिया आहे तो बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड जो होता 1879 त्यानंतर आपला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 तिथे गावठण एरियाज जे आहे ते यरमार्क केलेले आहे। आणि मग हे पॉवर्स कोणाला आहेत तर अंडर सेक्शन 122 जर आपण 122 बघितलं
तर तिथे कलेक्टर और सर्वे ऑफिसर असं संबोधलेलं आहे, कलेक्टर और सर्वे ऑफिसर अंडर द इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट. मग हे जे असे लँड्स आहेत त्यांना इयरमार्क करू शकतात आणि त्यांना गावठण और विलेज साईड म्हणून संबोधतात. मग गावठणचा जर आपण अजून थोडासा शिरकाव केला तर तिथे नुसतं फक्त जिथे लोक राहत होती तेवढाच पार्ट जो आहे तो गावठणमध्ये कव्हर न होता, तर जिथे गायींना एकत्र आणलं जात होतं की चरण्याच्या अगोदर, म्हणजे सकाळी जेव्हा गायी तिथे एकत्र येऊन तिथून मग गायींना चरायसाठी घेऊन जात होते, तो एरिया देखील, म्हणजे आजूबाजूचा एरिया देखील तो गावठण एरिया म्हणून संबोधलेला आहे लँड रेव्हेन्यू कोड 1966 मध्ये. मग ह्याचा उल्लेख आपण का केला सेक्शन 2 सब क्लॉज 10 चा, तर ह्याचा उल्लेख यासाठी केला की आजही जर आपण बघितलं तर गावठण एरियाज किंवा विलेज साईट एरियाज जे आहेत त्यांना एक्झेम्प्ट केलेलं आहे नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स म्हणणं. जरीही तिथे रेसिडेन्शियल इमारती असतील तरी त्या इमारतींना आजही एन ए टॅक्स जो आहे तो लावला जात नाही, बिकॉज दे आर एक्झेम्प्टेड फ्रॉम नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स लँड रेव्हेन्यू कोडच्या प्रोव्हिजनच्या अनुषंगाने. मग आपण बघितलं एलिनेटेड लँड्स आहेत, अनएलिनेटेड लँड जिथे एन ए टॅक्स लावला जातो, आणि गावठण और विलेज साईट्स आहेत ज्यांना एक्झेम्प्ट केलेलं आहे कलेक्टर सेक्शन 122 च्या अनुषंगाने इयरमार्क करून जो आहे तो डिमार्केट केलेला आहे आणि त्या एरियाला एक्झेम्प्ट केलेला आहे. तर हे झाले प्रोव्हिजन्स एलिनेटेड अनएलिनेटेड आणि गावठणचे. मग आपल्याला आर्टिकल 265 इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 265 मध्ये जाऊन थोडा शिरकाव करावा लागेल. आणि आर्टिकल 265 असं संबोधतं, नो टॅक्स शेल बी लेव्हीड ऑर कलेक्टेड बाय द स्टेट एक्सेप्ट अथॉरिटी ऑफ द लॉ. आणि मग ही अथॉरिटी ऑफ द लॉ कुठे आहे, तर लँड रेव्हेन्यू कोडमध्ये सेक्शन 2 सब क्लॉज 19 जे आहे ते सेक्शन 2 सब क्लॉज 19 सांगतं लँड रेव्हेन्यूची डेफिनेशन. आणि तिथे जर आपण लँड रेव्हेन्यूची डेफिनेशन बघितली तर त्या लँड रेव्हेन्यूच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की ऑल सम्स ऑर पेमेंट्स इन टर्म्स ऑफ मनी रिसीव्ड ऑर क्लेमेबल लीगली बाय द स्टेट गव्हर्नमेंट. मग आपण हे लिंक केलेलं आहे आर्टिकल 265 अथॉरिटी ऑफ द लॉ मध्ये. हे झालं आपलं लँड रेव्हेन्यूचं डेफिनेशन. नाव वी विल स्टिक ऑन अवर सब्जेक्ट, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स ज्याला आपण बोलतो त्याचं कुठे डेफिनेशन दिलेलं आहे का त्याच्यामध्ये आपण शिरकाव करूया. आणि मग सेक्शन 2 सब क्लॉज 21 जर आपण बघितला तर त्यामध्ये नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंटचं डेफिनेशन दिलेलं आहे. नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट म्हणजे काय? मग नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट म्हणजे जो असेसमेंट लेवी केलेला असतो लँडवरती फॉर द यूज ऑफ द लँड फॉर नॉन ॲग्रिकल्चरल पर्पस. म्हणजे आपला देश जो आहे तो शेतीप्रधान देश आहे, आणि जर मग अशा ॲग्रिकल्चरल लँड्सला तुम्ही कन्वर्ट करून जर तिथे नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज करत असाल तर मग असे जे लँड्स आहेत त्याला आपण त्याच्या यूजसाठी आपण स्टेट गव्हर्नमेंट नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट चार्ज करतं, लेवी करतं आपल्यावरती. कोणावरती लेवी करतं हे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला तिथे पर्सन्स, म्हणजे वेगवेगळे कोण जे प्रकार आहेत पर्सन्सचे ते थोडंसं बघावं लागेल. ती डेफिनेशन देखील लँड रेव्हेन्यू कोडमध्ये दिलेला आहे. मग त्यासाठी सेक्शन 2 सब क्लॉज 12 आहे, तो सांगतो टू होल्ड द लँड. होल्ड द लँड म्हणजे लँड होल्डर किंवा होल्डर ऑफ द लँड ज्याला आपण बोलतो तो, त्याचे डेफिनेशन तिथे दिलेलं आहे. आणि तिथे सांगितलेलं आहे पर्सन हु इज इन लॉफुल पोजेशन, ॲक्च्युअल आणि लॉफुल पोजेशन ऑफ द लँड ज्याच्याकडे असतं त्याला आपण लँड होल्डर किंवा टू होल्ड द लँड, होल्डर ऑफ द लँड असं संबोधतो. म्हणजे लॉफुल पोजेशन म्हणजे मग जर समजा कोणी तिथे एन्क्रोच केलेली असेल प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टी त्या लँडवरती जर एन्क्रोचर सांगत असेल की आय एम द होल्डर ऑफ द लँड, तर त्याला सांगतं लँड रेव्हेन्यू कोड सांगतं यू आर नॉट द होल्डर ऑफ द लँड बिकॉज यू आर नॉट इन द लॉफुल अँड ॲक्च्युअल पोजेशन ऑफ द लँड. मग भलेही एक टेनेंट असेल आणि अंडर द टेनेन्सी तो तिथे राहत असेल, ही इज ऑल्सो द होल्डर ऑफ द लँड ॲज पर द लँड रेव्हेन्यू कोड्स. त्यानंतर आहे सेक्शन 2 सब क्लॉज 23 मध्ये ऑक्युपेंटचं डेफिनेशन दिलेलं आहे. मग ते ऑक्युपेंटच्या डेफिनेशनमध्ये असं म्हटलेलं आहे मीन्स द होल्डर इन ॲक्च्युअल पोजेशन ऑफ अनइलिनेटेड लँड्स. आता आपण नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्सच्या असेसमेंटच्या याच्यामध्ये शिरकाव करत आहोत म्हणून ऑक्युपेंटचं डेफिनेशन आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि ऑक्युपेंटमध्ये असं म्हटलेलं आहे मीन्स द होल्डर ऑफ द लँड इन ॲक्च्युअल अँड लॉफुल पोजेशन ऑफ अन अनइलिनेटेड लँड अदर दॅन अ टेनेंट ऑर अ गव्हर्नमेंट लेसी. टेनेंट आणि गव्हर्नमेंट लेसींना वगळता बाकी जे ऑक्युपेंट आहेत अनइलिनेटेड लँडमध्ये, म्हणजे जे ॲक्च्युअल आणि लॉफुल पोजेशनमध्ये आहेत, त्यांना ऑक्युपेंट असं संबोधलेलं आहे लँड रेव्हेन्यू कोडनी. आपण जर पूर्वीचे ब्रिटिशकालीन सेल डीड्स काढले किंवा 7/12 बघितले तर 7/12 मध्ये कुठेही मालक असं संबोधलेलं नाही आहे, कारण लँड रेव्हेन्यू कोड आपल्याला सांगतो की मालक संबोधलं कोणीही मालक नाही आहे, तुम्ही सगळे धारक आहात,
होल्डर ऑफ द लँड आहात किंवा कब्जेदार आहात किंवा भोगवाटादार आहात. हे सगळे शब्द आपल्याला 7-12 पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला ऑक्युपेंट असं ट्रीट केलेलं आहे लँड रेव्हेन्यू कोर्टनी. हे झालं सेक्शन 2 सब क्लॉज 23 ऑक्युपेंट. नंतर अजून एक डेफिनेशन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर आपण मेन सेक्शन्समध्ये आतमध्ये शिरकाव करणार आहोत. ते डेफिनेशन आहे गव्हर्नमेंट लेसीचं. मग इथे ऑक्युपेंटच्या डेफिनेशनमध्ये आपण बघितलं अदर देन अ टेनेंट ऑर अ गव्हर्नमेंट लेसी. मग हा गव्हर्नमेंट लेसी कोण? मग गव्हर्नमेंट लेसीमध्ये सेक्शन 2 सब क्लॉज 11 सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट लेसी म्हणजे मग ज्या व्यक्तीने गव्हर्नमेंटकडनं लँड जी आहे ती लीजवरती घेतलेली असेल ते जे आहेत त्यांना गव्हर्नमेंट लेसी असं संबोधलेलं आहे सेक्शन 2 सब क्लॉज 11. आणि हे सगळ्या डेफिनेशन आपण बघता आपल्याला कळलं की आता नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट म्हणजे काय किंवा नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट आपण कोणावर लावू शकतो यासाठी जे आतमधले प्रोव्हिजन्स आहेत ते आता पुढे आपल्याला पाहावे लागतील आणि ते आपण पाहण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. मग आपल्याला थोडं आता आतमधी प्रोव्हिजनमध्ये शिरकाव करून या नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंटचा अजून अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी सुरुवातीला सेक्शन 29 आहे. सेक्शन 29 क्लासेस ऑफ पर्सन होल्डिंग द लँड म्हणजे त्यामध्ये ऑक्युपेंट क्लास 1 भोगवाटादार 1 ऑक्युपेंट क्लास 2 भोगवाटादार 2 गव्हर्नमेंट लेसी हे सगळे क्लासेस तिथे दिलेले आहे. त्यानंतर सेक्शन 38 आपण मगाशी गव्हर्नमेंट लेसीचा जो अभ्यास केला तो सेक्शन 38 पॉवर टू ग्रँट लीज. मग कलेक्टरला पॉवर्स दिलेले आहेत लीज ग्रँट करण्यासाठी मग ते सेक्शन 38 दिलेलं आहे. आणि सेक्शन 39 जो आहे तो आपल्याला ह्या एन ए टॅक्सच्या संदर्भात व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन आहे. मग सेक्शन 39 असं दिलेलं आहे की एव्हरी ऑक्युपेंट जी आपण डेफिनेशन सेक्शन 2 सब क्लॉज 23 बघितलेली आहे मग एव्हरी ऑक्युपेंट शेल पे ॲस लँड रेव्हेन्यू द असेसमेंट लेव्हीड अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ दिस कोड. म्हणजे कोणाला भरायचं आहे हे असेसमेंट? तर ऑक्युपेंटला भरायचं आहे असं सेक्शन 39 सांगतं. पुढे सेक्शन 39 असं सांगतं की अँड एव्हरी गव्हर्नमेंट लेसी शेल पे ॲस लँड रेव्हेन्यू द लीज. लीज मनी जी आहे दॅट शुड बी पेड ॲज लँड रेव्हेन्यू अंडर द टर्म्स ऑफ द लीज. लीज रेंट जो आहे तो ट्रीट करावा लँड रेव्हेन्यू संदर्भातला. सेक्शन 39 हे 2 क्लासिफिकेशन तिकडे केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात मग एन ए टॅक्स कोणी भरावा? तर मग एव्हरी ऑक्युपेंटनी भरावा ॲज अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ दिस कोड. आणि मग गव्हर्नमेंट लेसीनी काय भरावं लँड रेव्हेन्यू संदर्भात? मग त्यांनी लीज रेंट भरावा अंडर द प्रोव्हिजन अंडर द टर्म्स ऑफ द लीज. असं इथे 39 क्लॅरिफाय केलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 42 जो आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 42 सांगतं परमिशन कोणाकडनं घ्यायची जर कन्व्हर्जन करायचं असेल तर. सो मग परमिशन फॉर कन्व्हर्जन ऑफ द यूज ऑफ द लँड कोणी घ्याय कोणाकडनं घ्यायची परमिशन? तर ऑब्व्हियसली कलेक्टरकडनं घ्यायची. आणि मग कलेक्टरकडनं घ्यायची तर त्याला प्रोसिजर कशी आहे? मग ते प्रोसिजर दिलेलं आहे सेक्शन 44 की प्रोसिजर कशी आहे कन्व्हर्जन ऑफ वन यूज फ्रॉम वन यूज टू अदर यूज जर आपल्याला करायचं असेल तर त्याची प्रोसिजर डिटेल प्रोसिजर सेक्शन 44 दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला ॲग्रिकल्चरल टू नॉन ॲग्रिकल्चरल यूज करायचा असेल लँडचा तर त्याची सगळी प्रोसिजर सेक्शन 44 दिलेली आहे. आणि आपल्याला परमिशन कोण ग्रांट करणार आहे? तर कलेक्टर ॲज पर सेक्शन 42. पण यामध्ये मग थोडासा अजून अभ्यास आपल्याला असा करावा लागेल. सेक्शन 44 कॅपिटल ए जो आहे तो 1994 इन्सर्ट करण्यात आला अंडर लँड रेव्हेन्यू कोडमध्ये. मग सेक्शन 44 कॅपिटल ए सांगतो की जर बोनोफाईड इंडस्ट्रीयल यूज असेल किंवा इंटिग्रेटेड टाउनशिप पर्पजसाठी जर लँड कन्व्हर्जन करायचं असेल तर मग कलेक्टरच्या परमिशनची 42 सेक्शन 42 42 कलेक्टरच्या परमिशनची गरज पडणार नाही. तुम्ही डायरेक्टली इंडस्ट्रियल यूज आणि इंटिग्रेटेड टाउनशिपसाठी कन्व्हर्जन करू शकता प्रोव्हाइडेड नंतर काही प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये प्रोसिजर दिलेले आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे. तसंच 2013 सेक्शन 42 कॅपिटल ए जो आहे तो इन्सर्ट करण्यात आला जी प्रोव्हिजन आपल्यासाठी भरपूर उपयुक्त आहे. मग त्यामध्ये असं दिलं गेलं की जे लँड्स जे आहेत ते डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये येतात. मग डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रियल असे सगळे झोन्स असतात. मग ह्या झोनमध्ये ह्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे लँड आलेले आहेत आणि इथे जर आपल्याला काही डेव्हलपमेंट किंवा कन्व्हर्जन किंवा यूज करायचं असेल तर मग त्या पर्पजसाठी तुम्हाला परत परमिशनची गरज पडणार नाही ॲज पर सेक्शन 42. आणि 42 कॅपिटल एनी हे क्लॅरिफाय केलं त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे होणारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट्स आहेत ते सगळे स्पीडी वेनी व्हायला सुरुवात झाली.
म्हणजे ह्या प्रोव्हिजनची हीच राहिली नाही, कलेक्टरकडनं जाऊन परमिशन घ्यायची का पहिली गरज होती आणि मग नंतर तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी सुरू करू शकता, ही आता गरज जी आहे ती सेक्शन 42 कॅपिटल ए ने क्लॅरिफाय केली, नलिफाय करून टाकली. मग आता हा जो अभ्यास आता आपण आतापर्यंत केलेला आहे, तर ह्या अभ्यासाच्या बेसवरती आपण हे बघणार आहोत की आपण स्टेटला रिक्वेस्ट का करत आहोत किंवा स्टेटला आपण सांगत आहोत की तुम्ही एनएटॅक्स आमच्याकडनं घेऊ नका, म्हणजे कोणाकडनं घेऊ नका आणि एनएटॅक्ससाठी आम्ही एलिजिबल नाही आहोत, हे ह्या प्रोव्हिजन्स जे आहेत त्याचा आता आपण अभ्यास करूया. मग त्यासाठी आपल्याला MRTP ॲक्टमध्ये पण देखील थोडा शिरकाव करावा लागेल आणि MRTP ॲक्टमध्ये जी सुरुवातीला प्रीएम्बल दिलेलं आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर MRTP ॲक्टचं जे पर्पस आहे ते पर्पस आहे फॉर प्लॅनिंग द डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ द लँड इन द रिजन्स ॲज स्पेसिफाईड. मग ते प्लॅनिंग करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा त्याचा यूज ठरवण्यासाठी हे MRTP कायद्याचे प्रोव्हिजन्स जे आहेत त्याचा उपयुक्त होतो. आणि मग MRTP प्रमाणे MRTPच्या कायद्यामध्ये मग रिजनल प्लॅनिंग बोर्डची निर्मिती केली जाते डेव्हलपमेंट प्लॅन करण्यासाठी. आणि हे जे प्लॅनिंग बोर्ड्स आहेत ते डेव्हलपमेंट प्लॅन करतात आणि अंडर सेक्शन 21 ते स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करतात तो प्लॅन, आणि तो जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे अंडर सेक्शन 31 स्टेट गव्हर्नमेंट त्याला अप्रुव्हल देतं. मग हे थोडक्यात हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं की स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट प्लॅनला अप्रुव्हल कोणी दिलं तर स्टेट गव्हर्नमेंटने दिलं. अप्रुव्हल दिलं याचा अर्थ काय की डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सांगितलेलं आहे की हा रेसिडेन्शियल झोन आहे, हा कमर्शियल झोन आहे, हा इंडस्ट्रीयल झोन आहे. मग हे सगळं दिलं कुठे आहे तर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये. त्या डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरी कोणी दिली तर स्टेट गव्हर्नमेंटने दिली. म्हणजे कन्वर्जन कोणी केलं, जसं आपण गावाकडे समजा एखादा शेतजमिनीवरती बंगला बांधतो मग तिथे कन्वर्जन आपण केलेलं आहे त्या लँडचं नॉन ॲग्रिकल्चरल पर्पजसाठी, मग तिथे नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट घेणं हा वेगळी गोष्ट आहे. पण जिथे डेव्हलपमेंट प्लॅन्स आहेत, अर्बन एरियाज आहेत, तिथे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रेसिडेन्शियल झोन हा इयरमार्क कोणी केलेला आहे तर स्टेट गव्हर्नमेंटने अप्रुव्हल देऊन इयरमार्क केलेला आहे. आणि हे अप्रुव्हल मिळाल्यावरती नंतर मग तिथे डेव्हलपर्स आले, प्लॉट परचेस केले, रेसिडेन्शियल झोन इयरमार्क होता म्हणून तिथे रेसिडेन्शियल इमारती बांधल्या, त्यावेळेला हेफ्टी प्रीमियम्स भरले, कन्वर्जन टॅक्स भरले, नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट त्यावेळेलाही भरला गेला, नजराना भरले गेले. अशा सर्व पद्धतीने डेव्हलपमेंट बिल्डिंग झाल्यावरती त्याला सर्व मोबदला जो आहे तो तिथे अलॉटीजने दिला आणि मग सर्व लोक तिथे येऊन राहायला सुरुवात झाली. पण मग हे कन्वर्जन जे आहे हे स्टेटने केलं होतं रेसिडेन्शियल झोनमध्ये आणि म्हणून तिथे सर्व लोक जे आहेत ते प्रीमियम्स आणि ते सगळा मोबदला देऊन तिथे राहायला आलेले आहेत. मग लोकांची मागणी अशी आहे की तुम्ही आता नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स जो आहे तो आमच्याकडनं घेऊ नका, कारण ऑलरेडी कन्वर्जन जे आहे ते नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हीच केलेलं आहे आणि तुम्ही सांगितलेलं आहे इथे रेसिडेन्शियल झोन बसवा म्हणून आम्ही इथे येऊन रेसिडेन्शियल राहिलेलो आहोत. मग ह्या पर्पजसाठी जर तुम्ही इयरमार्क केलेला झोन आहे तर कन्वर्जन आम्ही न केल्यामुळे आम्हाला नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट तुम्ही आमच्याकडनं घेऊ नका, ही आमची एक स्टेटला विनंती आहे. आणि हाच विनंती जी आहे ती आपण देखील ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टमध्ये जी PIL दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये देखील हा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काही झोन्स आहेत, मग तिकडे तिथे तुम्हाला जर डेव्हलप करायचं असेल, उदाहरणार्थ जर गावठण एरियामध्ये जर रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट असेल तर ते देखील तुम्हाला UDCPR किंवा DCPR त्याचे प्रोव्हिजन दिलेले आहेत. तसंच तुम्हाला रेसिडेन्शियल दुसऱ्याकडे निर्मिती करायची असेल तर त्याचे प्रोव्हिजन देखील UDCPR आणि DCPR दिलेले आहेत. मग ह्या सर्व प्रोव्हिजन असताना आता भेदभाव कुठे उरलेला आहे की रेसिडेन्शियल झोनमध्ये मग गावठण एरियाज आणि नॉन गावठण एरियाज असा भेदभाव का करावा? आणि यासाठी देखील आता मग नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट तुम्ही घेऊ नये, सरसकट घेऊ नये किंवा रद्द करावा, अशी मागणी जी आहे ती आम्ही स्टेटकडे आणि तीच मागणी जी आहे ती आम्ही आता PILOच्या मार्फतमध्ये ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टकडे केलेली आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे नवी मुंबई रिजन पर्पजसाठी. मग न्यू बॉम्बेमध्ये नवी मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर इथे आपण मगाशी ज्या गव्हर्नमेंट लेसीचा अभ्यास केला मग त्याप्रकारे आपण इकडे गव्हर्नमेंट लेसी आहोत. म्हणजे मग आपण सिडको जी आहे न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे ॲज पर सेक्शन 113 ऑफ MRTP ॲक्टमध्ये सबक्लॉज सबसेक्शन 1 आणि सबसेक्शन 3 कॅपिटल ए जर आपण बघितलं तर त्यामध्ये सिडको जे आहे हे न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे आणि ह्या अथॉरिटीकडनं आपण जमीन जी आहे ती लीज तत्वावरती घेतलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपण सिडको इज अन एजंट ऑफ द स्टेट आणि मग आपण त्या एजंटकडनं स्टेटच्या एजंटकडनं आपण जमीन जी आहे ती लीज तत्वावर घेतलेली आहे. म्हणून आपण सांगतो की आपण जे आहोत ते गव्हर्नमेंट लेसी आहोत ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द लँड रेव्हेन्यू कोड. मग जर आपण गव्हर्नमेंट लेसी आहोत तर सेक्शन 39चा मगाशी जो आपण अभ्यास केला त्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की कोणी लँड नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट किंवा लँड रेव्हेन्यू मार्फत असेसमेंट कोणी भरावा तर ऑक्युपेंटनी भरावा. आणि गव्हर्नमेंट लेसीनी काय भरावं लँड रेव्हेन्यूच्या संदर्भात तर लीज रेंट जो आहे तो भरावा.
मग आपण लीज रेंट, लीज प्रीमियम हे सिडकोला भरत आहोत. आणि मग त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कलेक्टरकडनं नॉन ॲग्रिकल्चरलच्या डिमांड नोटीस आलेल्या असतील, मग त्या त्याच्यावरती आपल्याला हा डबल भूर्दंड आहे. जे प्रोव्हिजन्स लँड रेव्हेन्यू कोडमध्ये क्लिअर कट सांगितलेले आहे की गव्हर्नमेंट लेझीनं एक्झेम्प्ट केलेलं आहे, मग ह्या प्रोव्हिजनच्या संदर्भात देखील ही एक प्रोव्हिजन देखील आपण तिथे इन्कॉर्पोरेट करून असे नवी मुंबई रिजन, ठाणे जिल्हा आणि मुंबई जिल्ह्याची मिळून आपण एक पी आय एल जी आय ती ऑलरेडी दाखल केलेली आहे. पुणे जिल्ह्याने त्यांची ऑलरेडी त्यांची पहिली पी आय एल जी आय पूर्वीच दाखल केली होती डिसेंबर 2021 आणि त्याच्या पाठोपाठ आपण आता फेब्रुवारी मार्चमध्ये आपण आपली पी आय एल देखील म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि ठाणे रिजनची ती देखील ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टमध्ये आपण दिलेली आहे. आता कायद्याच्या या प्रोव्हिजनच्या अनुषंगाने आपण प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि नॉन ॲग्रिकल्चरल थोडक्यात ह्या सर्व माध्यमातना आपण आज नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट आणि एन ए टॅक्स म्हणजे काय आणि मग तो आपल्याकडे लेवी करावा की न करावा ह्या संदर्भात जे काय अभ्यास आहे तो आज आपण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. जसे जसे आपल्याकडे अपडेट्स येतील किंवा ऑर्डर्स येतील, जजमेंट्स येतील, त्याप्रमाणे आपण परत तुमच्याकडे पुढे ह्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करू. तूर्तास आपण आज इथेच विश्रांती घेऊन हा एन ए टॅक्सचा अभ्यास जो आहे तो आपण इथे थांबवूया. थँक्यू, धन्यवाद.